नमस्कार, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तीळ शेंगदाण्याचे तोंडात टाकताच विरघळणारे मौसूत लाडू व वड्यांची रेसिपी दाखवणार आहे. याआधी मी गुळाच्या पोळ्यांची रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली आहे, तसेच तिळाच्या एकदम पातळ वड्या, तसेच लाडूंचे प्रकारसुद्धा दाखवले आहेत. ते तुम्ही संगीताच किचन स्टोरीमध्ये पाहू शकतात. रेसिपीला सुरुवात करूया. एक कप पांढरे तीळ, एक कप शेंगदाणे, अर्धा कप कोकोनट पावडर, 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम मी घेतलेले आहेत, याचीसुद्धा आपण पावडर करून घेणार आहोत. जवळजवळ हे सर्व साहित्य 2.5 कप झालेलं आहे. ह्यासाठी मी 2.5 कप गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक करून घेतला आहे सुरींनी. हवं तसं तूप आपण घालूया. वेलची पूड, सर्वात आधी आपल्याला आता तीळ आणि शेंगदाणे तसेच खोबरं भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजून घ्यायच्या अगोदर शेंगदाणे भाजून झालेले आहेत. मी शेंगदाण्याची सालं काढून घेणार आहे, त्यामुळे त्या पद्धतीने मी भाजून घेतलेले आहेत. बाउलमध्ये आता काढून घेत आहे. हे शेंगदाणे आता मी थंड करत ठेवत आहे, तोपर्यंत तीळ भाजून घेऊया. मला पॉलिशवाले तीळ मिळालेले आहेत. साधे तीळसुद्धा आपण वापरू शकतो. तीळसुद्धा चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. थोडासा कलर चेंज व्हायला पाहिजे. गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आहे. तीळ भाजून झालेले आहेत. गॅसची फ्लेम बंद करते, काढून घेते आता हे तीळ मी. डेसिकेटेड कोकोनट आता भाजून घेते. खोबरं आता भाजून होत आलेलं आहे. गुलाबीच्या रंगावरच आपल्याला भाजायचं आहे, जास्ती नाही भाजायचं. गॅसची फ्लेम मी बंद करते. हे खोबरं सुद्धा मी सेपरेट काढत आहे. काजू आणि बदाम मी आता मिक्सरच्या जारमधून फिरवून घेते. फार बारीक पावडर नाही करणार. काजू आणि बदाम बारीक करून घेतले आहे मी. जरा जाडसरच ठेवले आहेत. शेंगदाण्याची आता सालं काढून घेते मी. शेंगदाण्याची सालं मी काढून घेतलेली आहेत. शेंगदाण्याचा कोट करायचा आहे. मिक्सरच्या जारमध्ये मी हे शेंगदाणे घालून घेते. पल्सवर फिरवून घेणार आहे मी. पल्सवर फिरवून जाडसर कूट करून घेतलेलं आहे. काढून घेते आता मी. आता मिक्सरच्या जारमध्ये हे तीळ काढून घेते. हे तीळसुद्धा आपल्याला जाडसरच कूट करून घ्यायचं आहे. फाईन पावडर नाही करायची आहे. अगदी थोडंसंच फिरवून घेते मी. तीळ मी अगदी एकदाच फिरवून घेतलेले आहेत. ह्या शेंगदाण्याच्या कुटावर आता मी हे तीळ काढून घेते. छान अशी जाडसर भरड मी करून घेतलेली आहे. सुटसुटीत सुद्धा झालेली आहे. ह्यावरच आता हा खोबऱ्याचा किस जो आहे घालून घेते. आता आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे. कढईत आता तूप घालून घेते. तीन छोटे चमचे गूळ घालून घेते. हा दुसरा कप आणि हा अर्धा कप. आजचे लाडू एकदम मऊसूत आहेत, त्यामुळे इथे मी कडक पाक करणार नाहीये. गूळ शिजला जाईल इथपर्यंतच मी पाक करणार आहे. गॅसची फ्लेम लो करते.
बघूया आपण पाक तयार झाला आहे का। आपल्याला ह्याच कन्सिस्टन्सी मध्ये पाक तयार करायचा आहे। बरोबर बघा, कांदला पण जात नाही व्यवस्थित। गॅसची फ्लेम बंद करते। या गोळामध्ये आता वेलची पूड घालून घेते। लगेचच आता तीळ, शेंगदाणा आणि खोबरं घालून घेते। गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची आहे। पटकन हलवून घ्यायचं आपल्याला हे। यावरच आता काजू बदाम पावडर सुद्धा मी आत्ताच घालून घेते। गॅसची फ्लेम आता बंद करते। साधारण लाडू वळला जातोय इथपर्यंत आपलं मिश्रण तयार आहे। ट्रेला मी तुपाचा हात लावलेला आहे। आता हे मिश्रण पटकन आपण घालून घ्यायचं आहे। मी वड्या सुद्धा बनवणार आहे आणि थोडे लाडू सुद्धा बनवणार आहे। उलटण्याला थोडस मी तूप लावून घेते। छान आता एकसारखी वडी आपल्याला तयार करायची आहे। मिश्रण सुद्धा आपण एकसारखं थापून घ्यायचं आहे। व्यवस्थित मी उलटण्याने एकसारखं करून घेतलेलं आहे। आता वरतून एक थोडेसे मी तीळ काढलेले आहेत भाजलेले, ते डेकोरेशनसाठी टाकते। तुम्ही हवं असल्यास ड्रायफ्रुट्स टाकू शकता, नाही टाकले तरी चालणार आहे। तिळाने पण छान शोभून दिसत आहे। वड्या आता तयार करायच्या आहेत। हाताला आता थोडस तूप लावून घेत आहे। लाडू बांधायचे आहेत। लाडू मस्त तयार आहे। याप्रमाणे आता बाकीचे लाडू मी तयार करून घेते। अशा पद्धतीने तिळाच्या मऊसूत वड्या आणि लाडू तयार झालेले आहेत। हे लाडू आणि वड्या कोमट असतानाच आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। अगदी लाडू वळवताना शेवटच्या दोन चार लाडूंच्या वेळी मिश्रण ड्राय होऊ लागतं। अशावेळी कढई गॅसवर ठेवून थोडी ऊब दाखवायची, त्यामुळे उष्णतेमुळे लगेच हे लाडू आपण व्यवस्थित वळवू शकतो। एक वडी मी तुम्हाला कट करून दाखवते। अतिशय मऊसूत अशी ही वडी तयार झालेली आहे। मला वाटतं तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असणार। वेळ न घालवता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।